पाहत पुढची बातमी. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल आज कोल्हापूरमध्ये एक अजबच विधान केलेलं आहे. एखाद्याला जर दोन बायका असतील तर करायचं काय असा प्रश्न मला काही भगिनी विचारतात. असं असेल तर दोघींपैकी लाडक्या बायकोला लाभ मिळू द्या असं मुश्रीफांनी म्हटलंय. आणि दादा आता सांगतील की आम्ही रक्षाबंधनाची कशी आपल्याला भेट देणार आहोत. फक्त एका दुसरी अडचण आहे, काही फार सगळ्या ठिकाणी ती अडचण नाही. काही ठिकाणी मला महिला म्हणतात की एखाद्या नवऱ्याला दोन बायका असल्या तर काय करायचं. मी म्हटलं जी लाडकी असेल नवरोबाला तिला देऊन टाका. मग त्या म्हणतात की दोन आमच्या वाईट मुली असल्या तर काय करायचं. आम्ही विनंती केली होती मी मंत्रिमंडळामध्ये दोन मुलींच्या पर्यंत अवयचे ठेवा. आज काय झालेलं नाही, पण आपण दादाला विनंती करू की दोन मुलीपर्यंत अवयित ही योजना आणावी आणि येणाऱ्या रक्षाबंधनापूर्वी अजित दादा आपल्याला भेट दिल्याशिवाय राहणार नाही हाही विश्वास मला मी व्यक्त करतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.